भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनीही आपली प्रतिक्रिया कृषी आंदोलनाबाबत केली आहे. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे, शेतकऱ्यांनी ही आंदोलन शांततेत करावीत. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे करते त्यामागे त्यांनी उभं राहावं. कोणाच्या तरी नेतृत्वाखाली जाऊन आपलं नुकसान करून घेऊ नये असं आवाहन भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी केलंय. शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आहेत, ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे आहेत. त्याच्यात काही सुधारणा करायच्या असतील, काही सूचना असतील, तर सरकार ओपन आहे. सरकारने सांगितलंय की तुम्ही आम्हाला सूचना करा, त्याचा आम्ही समाविष्ट करू. त्यामुळे निगेटिव्ह न राहता पॉझिटिव्ह राहा म्हणून मला असं वाटतं की ह्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अस्थिर करण्याकरता मोदीजींच्या मागे अनेक अशी काटलं शुकलं लावून देशात अशांतता निर्माण करण्याचं काम ह्या राज्यातलेही विरोधी सत्तारूढ पक्षाचे नेते आणि केंद्रातले विरोधी नेते हे करत आहेत.